Hello students, today in this lecture we are going to start with next part of aldehydes, ketones and carboxylic acids. That is, today we are going to see the carboxylic acids part. In this carboxylic acid we are going to see the acidity of carboxylic acids and chemical reactions of carboxylic acids. See, here in this chemical properties of carboxylic acid, we are going to see few points. These points are, first is acidic character of carboxylic acid. Carboxylic acids are the compounds having C double bond OOH group in their molecules. This group is formed by combination of carbonyl group and hydroxyl group. Carbonyl group and hydroxyl group combinedly form carboxylic acid group, and that carboxylic acid we have to see in details. Here points to cover in this carboxylic acids are, first is the acidic character, next is the laboratory tests. This part is removed from the syllabus. After this, there is the formation of acyl chloride, means chemical reactions are there. Formation of acyl chloride. Then reaction with ammonia, that is formation of amides. After that, formation of anhydride. Anhydride formation reaction is to be seen in this part. Then decarboxylation, means it is the reaction in which CO2 is removed from the given compound, and next one is a reduction. Through these points we are going to see the part carboxylic acids. तर carboxylic acids हा part आपल्याला पाहण्यासाठी एवढ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. We'll see one by one all these points. Here we'll go to the acidic character of carboxylic acids. Firstly, here they have given chemical properties of carboxylic acids. Carboxylic acids show different chemical properties, and that we are going to discuss point wise. First point of this carboxylic acid is acidic character of carboxylic acid. एखाद्या कंपाऊंडला आपण ऍसिड म्हणतो तेव्हा ते कंपाउंड H प्लस आयन्स पाण्यामध्ये देत असतं. पाण्यामध्ये H प्लस आयन्स देणाऱ्या कंपाऊंडला आपण ऍसिड म्हणतो. किंवा लेविसच्या ऍसिड बेस थिअरीनी लेविस ऍसिड म्हणजे असा सबस्टन्स असतो जो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स घेऊ शकतो. इलेक्ट्रॉन पेअर घेणारा त्याला आपण म्हणतो लेविस ऍसिड, आणि इलेक्ट्रॉन पेअर देणारा त्याला आपण म्हणतो लेविस बेस. हिअर द कार्बोक्झिल ग्रुप, दॅट इज COOH ग्रुप, इम्पार्ट्स ऍसिडिक कॅरेक्टर. कोणत्या ग्रुपमुळं ऍसिडिक कॅरेक्टर येतं? तर COOH ग्रुपमुळं ऍसिडिक कॅरेक्टर येतं कार्बोक्झिलिक ऍसिड्सना. हा कार्बोक्झिलिक ऍसिड ग्रुप जो आहे तो आयोनाइज होतो आणि COO मायनस आणि H प्लस असे आयन्स आपल्याला तयार होताना दिसतात. जे कंपाऊंड एच प्लस देतो त्याला आपण म्हटलेलो आहे ऍसिड. हिअर अ कार्बोक्झिल ग्रुप इज मेड ऑफ OH बॉन्डेड टू अ कार्बोनिल ग्रुप. म्हणजे कार्बोक्झिल ग्रुप कसा होतो? तर OH हा कार्बोनिल ग्रुपला जोडलेला असतो. कार्बोनिल म्हणजे कोणता? सी डबल बॉन्ड ओ. तर सी डबल बॉन्ड ओ ला OH जोडला की तुमचा COOH होतो. कार्बोक्झिलिक ऍसिड्स कंटेन COOH ग्रुप, विच इज कॉम्बिनेशन ऑफ, जस्ट नाव आय हॅव टोल्ड यू टू ग्रुप्स, वन इज CO ग्रुप अँड अनदर इज OH ग्रुप. हिअर दिस कार्बोनिल ग्रुप अँड हायड्रॉक्झिल ग्रुप कंबाइनली फॉर्म कार्बोक्झिल ग्रुप, अँड इन ऍक्विअस सोल्युशन द H ॲटम इन OH ऑफ कार्बोक्झिल ग्रुप डिसोसिएट्स ॲज अ प्रोटॉन. म्हणजे COOH मधला हा जो H आहे तो डिसोसिएट होतो
H plus म्हणजे प्रोटॉन तो देतो एंड द कार्बोक्सिलेट आयन इज फॉर्म्ड एज द कॉन्जुगेट बेस. इफ आय राईट लाईक दिस आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच से वेन इज ब्रॉट इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर इट रिवर्सिबली गिव्ज अस आर सी ओ ओ मायनस प्लस एच थ्री ओ प्लस. दिस एच थ्री ओ प्लस इज नथिंग बट एच टू ओ प्लस एच प्लस. एच प्लस तिथं आपल्याला ऍसिड पासून हा निघालेला दिसतो, बाहेर पडताना दिसतो. द कंपाऊंड विच गिव्ज एच प्लस आयन इज कॉल्ड एज कार्बोक्झिलिक ऍसिड. दिस कार्बोक्झिलिक ऍसिड गिव्ज अस टू आयन्स. वन इज कार्बोक्झिलेट आयन, वन इज कार्बोक्झिलेट आयन अँड अनदर इज प्रोटॉन और हायड्रोनियम आयन. तर तुम्हाला प्रोटॉन किंवा हायड्रोनियम आयन इथं तयार होताना दिसतो आणि या रिएक्शन मध्ये आपण एच प्लस तयार होताना पाहतो आणि एच प्लस जे कंपाऊंड देतं त्या कंपाऊंडला आपण म्हणतो कार्बोक्झिलिक ऍसिड. हिअर आर सी ओ ओ एच मीन्स कार्बोक्झिलिक ऍसिड रिएक्ट्स विथ वॉटर टू गिव आर सी ओ ओ मायनस अँड एच प्लस. दिस रिएक्शन वी कॉल ऍज द डिसोसिएशन रिएक्शन ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड. दॅट कार्बोक्झिलिक ऍसिड ग्रुप इज स्टॅबिलाइज्ड बाय रेझोनन्स. सी दिस आर सी डबल बॉन्ड ओ ओ मायनस. दिस कार्बोक्झिलेट आयन इज स्टॅबिलाइज्ड बाय रेझोनन्स. वन इलेक्ट्रॉन पेअर कम्स ओवर हिअर इन बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन अँड ऍट द सेम टाइम पाय बॉन्ड बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन इज ब्रोकन. इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर टू कार्बोनिल ऑक्सिजन. इट गिव्ज अस आर देन सी डबल बॉन्ड ओ देन ओ मायनस. इथं तुम्हाला एका कार्बोक्झिलेट आयनचं रूपांतर दुसऱ्या कार्बोक्झिलेट आयनमध्ये होताना दिसतं आणि मग तो जो कार्बोक्झिलेट आयन आहे त्याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवतात. आणि ते कसं दाखवतात तर रेझोनेटिंग स्ट्रक्चर इज शोन लाईक दिस. सी दिस इज आर देन सी हिअर इज ओ हिअर इज ओ हिअर सच टाईप ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर इज शोन विथ निगेटिव्ह चार्ज ऍट नो एनी ऑक्सिजन इट इज शोन इन मिडल. तर तुम्हाला कार्बोक्झिलेट आयनचं रेझोनन्स स्ट्रक्चर कसं असतं ते लिहायला विचारलं जाऊ शकतं. आर सी ओ ओ मायनस कॅन बी चेंज्ड टू अगेन आर सी ओ ओ मायनस बट रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आर रिटन इन दिस मॅनर. फर्दर नेक्स्ट पार्ट इज ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड. इन दॅट वी हॅव टू सी व्हॉट इज द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट ऑन ऍसिडिटी ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड. यू नो कार्बोक्झिलिक ऍसिड इज रिटन लाईक दिस आर सी डबल बॉन्ड ओ ओ अँड एच. इन दिस आर यू कॅन अटॅच इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स ॲज वेल ॲज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. ह्या आरला जो कार्बन, आर म्हणजे मध्ये जो कार्बन असेल त्या कार्बनला आपण इलेक्ट्रॉन काढून घेणारे ग्रुप जोडू शकतो किंवा इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप जोडू शकतो आणि त्याच्यामुळं त्या ऍसिडच्या ऍसिडिटीवर परिणाम होऊ शकतो. इथं आहे का तिकडं? हा एक पाच मिनिट. ऑल द कार्बोक्झिलिक ऍसिड्स डू नॉट हॅव द सेम पी के ए व्हॅल्यू. द स्ट्रक्चर ऑफ आर इन आर सी ओ ओ एच हॅज इन्फ्लुएन्स ऑन ऍसिड स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड. यातल्या आर वर तुमची ऍसिड स्ट्रेंथ डिपेंडंट असताना दिसते. जर आपण या अल्काइल ग्रुपमधला एक एच काढून एफ जोडला हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे, त्याच्यापेक्षा हा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह, हा अजून कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह, हा सगळ्यात कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह असे जर इथं जर सी एच थ्री सी ओ ओ एच चे सी एच थ्री सी ओ ओ एच चे सी एच थ्रीचे एच काढून आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जोडले
तर आपल्याला पीके ए व्हॅल्यूज दिसतात. जितकी पीके ए व्हॅल्यू कमी, पीके ए व्हॅल्यू जेवढी कमी तेवढी ऍसिडिटी जास्त, म्हणून हा मोस्ट ऍसिडिक असतो आणि हा ऍसिड मात्र शेवटचा लिस्ट ऍसिडिक असतो. तर तुम्हाला ऍसिडिटीवर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपचा काय परिणाम होतो ते पाहता येतं. इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट ऑन ऍसिडिटी ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड. इन द सेम केस हॅलोजन्स आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स अँड एक्झर्ट इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट, दॅट इज निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. द निगेटिव्हली चार्ज कार्बोक्झिलेट आयन इन द कॉन्जुगेट बेस ऑफ स्टॅबिलाइज्ड बाय द negative effect of inductive effect of halogen which is responsible to diffuse the negative charge. Higher the electronegativity of halogen, greater is the stabilization of conjugate base and stronger is the acid and smaller is the pKa value. From that they have given a table. In this table here is monochloroacetic acid, here is dichloroacetic acid, here is trichloroacetic acid. Monochloroacetic acid has more pKa value, it is less acidic. This dichloro has less pKa value, it will be more acidic. Trichloro has again less pKa value, it is most acidic. Means acidity goes on decreasing from, acidity goes on increasing from monochloro to dichloro to trichloroacetic acid. After that, influence of electronic effect on acidity of carboxylic acid. In that they have given us about aromatic compounds. In case of aromatic carboxylic acids, benzoic acid is the simplest aromatic carboxylic acid. From the pKa value of benzoic acid, that is 4.2, it is stronger than acetic acid whose pKa value is 4.76. the sp2 hybrid carbon atom of aromatic ring exerts electron withdrawing inductive effect, negative I, which stabilizes the conjugate base and increases the acid strength of carboxylic acid. Here, how the values are changed, you will see. Influence of electronic effect of acidity of on acidity of carboxylic acid. Acidity kashi badalte, tar electron withdrawing group astil, Cl, Cn ani NO2 sarke, ते इन्क्रीज करतात ऍसिडिटी. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील CH3, OH, OCH3, NH2, तर ते ऍसिडिटी डिक्रीज करतात. त्यानुसार तुम्हाला तो पार्ट पाहायचा होता. त्याच्या पुढे लॅबोरेटरी टेस्ट म्हटलंय, हा पार्ट आपला सिलेबसमधून काढलेला आहे, त्यामुळे आपण त्याचा काही विचार करणार नाही. आपल्याला थेट त्याच्या पुढच्या या केमिकल रिॲक्शन्सकडे जायचं आहे, पण आत्ता आपण इथंच थांबतोय. मी तुम्हाला आजच्या तासाला ऍसिडिटी ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड्स त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. नाऊ वी आर गोइंग टू स्टॉप हियर.